सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज सकाळी एक व्हिडिओ बघितला, वंचित बहुजन आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते संजय सुगदान यांचा। त्यांचं त्या व्हिडिओत असं म्हणणं होतं की शंकरराव गडाख यांच्या जाचाला कंटाळून मी माझ्या कुटुंबासह आत्महत्या करणार आहे। व्हिडिओ बघितला खूप वाईट वाटलं की आंबेडकरी चळवळीतल्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तेथील प्रस्थापित जी मंडळी आहे ती कोणत्या प्रकारचा खालच्या दर्जाचा त्रास देण्याचा प्रयत्न करते किंवा किंबहुना देते। आज ती व्यक्ती जर आत्महत्येपर्यंत पोचत असेल कुटुंबासह तर कोणत्या लेवलचा त्रास मंत्री या राज्याचे मंत्री शंकरराव गडाख यांनी दिला असेल त्यांना। या माध्यमातून मी संजय सुगदाणे यांना पण सांगू इच्छितो की तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही, संपूर्ण आंबेडकरी चळवळ तुमच्या सोबत आहे। कोण आहे शंकरराव गडाख? मंत्री झाला म्हणजे मंत्रिपदाचा काही माज करेल काय? मी तुम्हाला या माध्यमातून एवढंच सांगतोय, बाबासाहेबांनी आपल्या पोटची लेकरं तुम्ही आम्ही आत्महत्या करावी म्हणून बाबासाहेबांनी गमावलीत नाही, बाबासाहेबांनी आता आपल्याला सक्षम बनवलंय। कोण हा संजय, कोण हा शंकरराव गडाख की त्याला घाबरून तुम्ही संजय सुगदान आत्महत्या करेल? अजिबात आत्महत्या करण्याची गरज नाही। संजय सुगदान, तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे, तुम्हाला आत्महत्या करण्याची काही आवश्यकता गरज नाही। तुमच्यासाठी मी तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्यासाठी मी कधी आणि केव्हाही उभा आहे। तुमच्या केसालाही धक्का, त्या शंकरराव गडाख जरी मंत्री असेल तो तरी त्याला तुमच्या केसालाही धक्का लागून देणार नाही, हा तुम्हाला माझा शब्द आहे। संजय सुगदान, तुम्हाला काळजी करायची गरज नाही। तुम्हाला शंकरराव गडाख असेल, नगरमधील कोण इतर प्रस्थापित पक्षांचे मंत्री आमदार असतील, जरी ते किती मानसिक त्रास देत असतील तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। पूर्ण ताकदीनिशी आपण पण सोबत आहोत। तो तुम्हाला धमकवतोय, तो तुम्हाला काही करू दे, तुम्हाला काहीही होऊन देणार नाही। याच्या पुढे जर त्यांनी त्रास दिला तर शंकरराव गडाख लक्षात घ्या, तुमची गाठ मग आंबेडकरी चळवळीशी आहे। चुकून संजय सुगदान यांना पुन्हा त्रास देण्याचा नाही, जेवढा दिला त्रास तेवढा।